सर्वांना नमस्कार। आज आपल्यासाठी अत्यंत वाईट दिवस म्हणावं लागेल, एक ब्लॅक डे आहे की ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू या कोरोनामुळे झाला। आणि या दोन्ही लोकांनी म्हणजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे व्हेंटिलेटरवर होते, त्यांची परिस्थिती बिकट होती, परंतु गेले 10-12 दिवस त्या लोकांनी भरपूर लढाई दिली। आणि परंतु दुर्दैवाने औसा येथील खादरी नगर यातील एक किसम आणि आपल्या लातूर शहराचा मोतीनगर या भागातील जे इसम आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत। मी त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये प्रशासन आणि शासन पूर्ण दुःखात सहभागी आहेत। त्यांचे दोघांच्याही आत्माला शांती लाभो। आणि विशेष करून हे जे होते, एक त्यांचे वाई एकाचे 75 वर्ष होते जे मोतीनगर भागातील, आणि जे खादरीनगर या भागाची होती जे 69 वर्ष त्या ठिकाणी होत्या। परंतु आपण विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केली आणि ते सर्व उपचार देऊन सुद्धा ते आपल्या या जग सोडून गेले, त्यामुळे त्यांचा परिवाराचं आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत त्यांच्या आत्माला शांती लाभो असे मी प्रार्थना करतो। आणि आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 29 रुग्ण आपल्याकडे आज रोजी आहेत। आणि त्या 29 रुग्णांचा ते विविध ठिकाणी आपल्या उदगीरमध्ये आणि तसेच आपल्या लातूरमध्ये त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट चालू आहेत। आणि विशेष करून मी परत सांगतो, आपल्या घरातील वयोवृद्धांना खूप जास्ती काळजी घ्यायला सांगणे आणि त्यांचं काळजी करून घेणे, आणि जर नित्य जे औषध वगैरे जे घेत असेल, घरातील अँटीकोरापीस असतील आणि त्यांच्या घरामध्ये एक प्रमुख व्यक्ती त्यांनी जबाबदारी घेत या वयस्करांचे आजारी व्यक्तींचा ते खूप जास्त काळजी घ्यावा, जेणेकरून ज्या वेळा आत्तापर्यंत आपल्याकडे जे काही मृत्यू आहेत, 6 मृत्यू झाल्या, या 6च्या 6 मृत्यू त्यांचं वय जर पाहिलं ते 55 वर्षाचे वरील होते। आणि आजसुद्धा 69 वर्षाचे आणि 75 वर्षाचे। काही लोकांना वाटत असेल हे वयोवृद्ध होते ते त्यांचं वृद्धपणामुळे, बिलकुल नाही, त्यांचं जे काही वृद्धपणा जरी असेल त्यांना कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्यांना आपण उपचार दिला आणि अत्यंत त्यांनी लगेच आले आणि ते त्यांचे सोडले असे नाही, ते भरपूर लढाई दिली। परंतु हे कोणाच्याही कोणालाही या परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपल्या जरी जिल्ह्याच्या जर आपल्या कोरोनाचा जर सक्सेस रेट जर पाहिला, म्हणजे त्या ठिकाणी रिकव्हरी रेट आपण म्हणू, की त्यामध्ये एकूण रुग्णाच्या जे आत्तापर्यंत आपल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत 163 यापैकी आज रोजी 29 लोक आहेत, त्यामध्ये 6 मृत्यू जर बघितल्या आणि त्यामध्ये जवळपास 128 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत। आज रोजी त्यांचे रिकव्हरी रेट आपण जर पाहिला ते 80% आहे। मित्रांनो, विशेष करून ह्यामध्ये जे काही मृत्यू होत आहेत, आमच्या या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच बोलत आलेलो आहोत की इट्स नॉट अबाउट पॉझिटिव्ह केसेस, परंतु त्यांचा मृत्यू कमी करणे हे फार महत्त्वाचे आहेत। त्यामुळे ज्या ज्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जर एअर्ली डिटेक्शनसाठी जरी म्हणजे जिल्हा परिषदमार्फत, महापालिकेमार्फत, नगरपालिकामार्फत घरोघरी जाऊन भेटी देऊन हे सांगणे तरी भाग झाला, हे तरी प्रोॲक्टिव्ह झाली, प्रशासनाकडून तुमच्या घरापर्यंत होत गेले। परंतु नागरिक म्हणून सुद्धा आपल्या हा कर्तव्य आहे की आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती त्याला थोडेफार जरी लक्षणं दिसल्या, सर्दी, खोकला, ताप आणि मग कुठलं इतर काही अडचण असेल, तुम्ही सहजासहजी आपल्या मानसिकता आहे
विशेष करून ह्या भागातील मानसिकता असे झाली, हां एक काही होत नाही हे सहजासहजी झालेलं आहे, सहजासहजी झाले म्हणून त्याला दुर्लक्ष करू नका. जर दुर्लक्ष केला ते कसे रूपांतरण होतो ते कोणी सांगू शकणार नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हे प्रत्येक ठिकाणी वाढत आहेत आणि आपण जेवढा लोक बरे करून गेले ते बरेच लोकांना अर्ली डिटेक्शन केल्या. आता जे लोकांच्या मृत्यूमुखी झाल्या ते लोकांनी कदाचित कदाचित हा म्हणतो की कदाचित ते दुर्लक्षित केले किंवा असा वेळेत आले की त्या वेळा त्यांना वाचवणे कठीण होत आहे. त्यामुळे कुठलाही असे सिम्पटम्स असेल तुम्ही दुर्लक्ष न करता जवळचा PHC असेल, RH असेल किंवा कुठलाही खाजगी दुकाना कुठलाही खाजगी दवाखानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हे दाखवता येतं. आणि आत्ता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक खाजगी दवाखान्यामध्ये तुम्हाला कोविड पेशंटला ट्रीटमेंट करण्याच्या सुद्धा परवानगी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विशेष करून जे खाजगी दवाखाने आहेत जे धर्मदाय आयुक्तांकडे नोंद झालेल्या दवाखाने आहेत या सर्वांनी जवळपास 80% राखीव ठेवणे त्यांचे बेड्स हे बंधनकारक आहे आणि त्यामध्ये कोविड पेशंटला सुद्धा ते ट्रीटमेंट ते देऊ शकतात. त्यामध्ये दररोजच्या दर आहेत, विथ व्हेंटिलेटरचे दर आहेत, किती दर घ्यायची हे सुद्धा फिक्स केलेले आहेत. त्यामुळे कुठलाही खाजगी दवाखाना हे जास्त पण घेऊ शकत नाही. हा रेट्स ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने जारी केलेले आहेत आणि अंतिम केलेला आहे, तो 31 ऑगस्टपर्यंत ते ऑलरेडी लागू पण आहे. त्यामुळे मित्रांनो ये कुठलाही असे सिम्पटम्स असेल अर्ली डिटेक्शन हा साठी फार महत्त्वाची आहे. आणि मग त्यामुळे ऐन वेळा चला आता शेवटची नाईलाज म्हणून तुम्ही घेऊन असे वेळा येत आहे आणि तोपर्यंत त्याचा संसर्गसुद्धा बरेच लोकांना वाढलेला असतो आणि दुसरा ते आलेला पेशंट बॅड असतो, म्हणजे ते फार वाईट परिस्थितीमध्ये असतो आणि त्याला वाचवणे फार डॉक्टरांना कठीण होतो. लवकर जर घेऊन आला त्याला प्रतिकारशक्ती त्याला विविध प्रकारचे त्याला ट्रीटमेंट देऊन वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे मी परत विनंती करतो आपल्या घरामध्ये कुठलाही अशा पद्धतीनं आजारी व्यक्ती असेल तो नियमित जे काय आजारी असतील जसं हायपरटेन्शन आहे, जे काय आता मृत्युमुखी झाली हे 6 च्या 6 पेशंट त्यांना सर्वांना हायपरटेन्शन होत्या आणि ह्या हायपरटेन्शनच्या जे लोक आहेत ते हाय रिस्कमध्ये की कुठलाही रोग असेल त्यांचा ऑलरेडी बॉडी इम्युनिटी तेवढं राहत नाही आणि त्यासाठी तुम्हाला इम्युनिटी प्रोटेक्शन कुठल्या गोळ्या घेतलं तर इम्युनिटी वाढतं हा त्याचा नाश सोडा. त्याच्यासाठी तुम्हाला नियमित तुमच्या व्यायाम आणि फुफ्फुसांचे व्यायाम त्याला ते फार महत्त्वाचे असतं आणि तुमच्या हे असं काय काही 1-2 गोळ्या घेतल्या ते कदाचित टेम्पररी रिलीफ असतील आणि मग काही लोकांनी होमिओपॅथीचं सांगतात आयुर्वेदिकचं सांगतात काही तुम्ही त्याला इम्युनिटी वाढवण्याच्यासाठी आणू शकतो परंतु त्याच्यामुळे कोरोना पळून जाईल कोरोना माझ्या होणार नाही हा जर तुमच्या डोक्यामध्ये गैरसमज असेल हे गैरसमजच मी म्हणेल त्याला काढून टाका. विशेष करून यासाठी भारत सरकारने असेल महाराष्ट्र शासन असेल यामध्ये तुम्हाला हेच गोष्टी सांगितलं की मास्क वापरणे आणि हात नियमित रूपाने धुणे आणि मग त्यासाठी कुठलाही सार्वजनिक स्थळी गेल्यानंतर असे सर्व लोक जिथं हात लावतात त्या गोष्टी हाताला नाही लावणे, विशेष करून वयोवृद्धांना आजारी व्यक्तींना आणि गर्भिणी महिलांना ते बाहेर येऊ न देणे त्याला घरामध्येच राहणे हे गोष्टी करणे फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या गोष्टी आपण कोरोना पेशंट मला कोरोना पेशंट वाढलं त्यापेक्षा कोणी कोरोना पेशंट डेथ झाला त्याच्यासाठी आम्ही फार गंभीरतेने बघतो. त्यासाठी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी कराव्या अशी मी विनंती करतो. मित्रांनो आज जसं मी पहिलं सांगितल्याप्रमाणे दुर्दैवी दिवस आहे की 2 लोकांच्या ते मृत्युमुखी झाल्या. या 2 लोकांच्या परिवाराचा त्यांना ईश्वराने शक्ती द्यावा आणि त्यांच्या आत्म्याला शांती लावा अशी मी प्रार्थना करतो. जाता जाता मी एक गोष्टी सांगणार आहे. आज मला काल रात्रभर मी म्हणजे व्यवस्थित झोपू शकलो नाही.
एक मला प्रश्न पडला, मला कोरोना झाला तर काय? म्हणजे हे मी कलेक्टर म्हणून नाही, तुम्ही जे आज आपण फक्त ऐकतो की टोटल पेशंट 29 आहे, एकूण आतापर्यंत 147 आहे, तुम्ही प्रत्येक व्यक्तींनी विचार करा आजच्या या घडीमध्ये मला कोरोना झालं तर काय, हे विचार करून मला होणारच नाही, कारण तुम्ही होणारच नाही म्हटलं तर तुम्ही कम्प्लीट आयसोलेशनमध्ये राहावं लागेल, कम्प्लीट कोणाच्या डिटॅचमेंटमध्ये राहावं लागेल, ते करणं शक्य नाही. तुम्ही बाजारात फिरताय, तुम्ही ह्या गोष्टी हाताळताय, कधी तुम्ही मास्क घालतायत, मास्क घालत नाही, कधी हे करतायत, तो करतायत, मग मला कोरोना झालं तर काय, असे एक गोष्टी तुम्ही विचार करून ठेवणे गरजेचं आहे. अचानक झाला तुम्ही घाबरून जाऊन काय होईल आता, की मला असे हायगई करणे, भिवून काम करणे गरज नाही. जे बघणारे, जे पाठीमा कॅमेरामॅन असतील, इथं बसलेला पत्रकार असतील, किंवा माझे DIO असतील, सर्व लोकांनी एक विचार करा, मला कोरोना झालं तर काय. आता त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक असतील, सिम्प्टोमॅटिक असतील. असिम्प्टोमॅटिक म्हणजे मला लक्षणं नाही, मग तुम्हाला लक्षणं नसेल तर आम्ही 3 ठिकाणी तुम्हाला ठेवू शकतो. एक, तुम्ही होम आयसोलेशनच्या शासनाची गाईडलाईन्स आहे, तुम्ही पॉझिटिव्ह जरी झाला तुम्हाला घरामध्ये आम्ही ठेवू शकतो, त्याच्यासाठी भरपूर नियम वगैरे आहेत, ते तुम्हाला अग्री करावं लागेल. तुम्ही ज्यावेळेला पॉझिटिव्ह ज्या ठिकाणी टेस्ट व्हाल त्या लोकांनी तुम्हाला ते गाईडलाईन्स दाखवून देणार. दुसरा, लागलं तर ते होम आयसोलेशनच्या गाईडलाईन्स मी पोस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी टाकणार. दुसरा आहे तुम्हाला पेड क्वारंटीन, म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये अशी जागा नाही आहे, तुम्हाला सरकारी सेवे सुविधामध्ये जायचं नाही, खाजगीमध्ये जायचं, असे आपल्याकडे 2 हॉटेल्स आता सध्यापुरतं तरी ठेवलेले आहेत. एक विट्स हॉटेल ठेवलेलं आहेत आणि दुसरा अरोमा हॉटेल ठेवलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा राहू शकता. तिसरा, आपल्या सरकारची जे काही क्वारंटीन सेंटर्स आहे आणि कोविड केअर सेंटर्स आपण म्हणतो, म्हणजे हे सर्व काय असिम्प्टोमॅटिक, कुठले लक्षणं नाही, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी 14 दिवस राहावा लागणार आहे. 14 दिवस नंतरच तुम्हाला, 10 दिवस नंतरच तुम्हाला डिस्चार्ज केलं जाणार, 10 दिवस. मग ह्या 10 दिवस करणार काय, मग हे पहिलं एक सेटअप करून ठेवा, मला कोरोना झालं तर काय, हे सर्व लोकांनी विचार करण्याची आहे. मग ते मग मला काल प्रश्न पडला, मग मला कोरोना झालं तर मी कोणाला चार्ज देईन, मग कसे घर बसून मी कसे ऑफिस चालवेन, मी काम कसं करायचं, कारण मलासुद्धा भेटणारे लोक भरपूर असतात, मीसुद्धा भरपूर लोकांना भेटत असतो, मग कुठे कोरोना झालं तर काय, भिवून नाही जाणार. भिवून न जाता आपण काय करणार, अरे म्हणजे उद्या म्हणजे पेपरमध्ये तर ऑब्व्हियसली बातमी तरी होणार, कलेक्टरांना कोरोना झाला काय, ते परंतु ते भिवून नाही, कोणालाही होऊ शकते, हे रोग आहे आणि हे तुम्ही जसा पसरतो हे सर्वांना माहिती आहे, तुम्ही प्रिकॉशन्स घेणे गरजेचं आहे. सर्व प्रिकॉशन्स घेऊनसुद्धा जर कुठेही असे होत असेल, भिवून न जाता त्याचा तयारी कशी असला पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन भरपूर करू शकता. तुम्ही इम्युनिटी वाढण्यासाठी आयुर्वेदिकच्या काही गोष्टी आहेत, होमिओपॅथीच्या काही गोष्टी आहेत, युनानीच्या काही गोष्टी आहेत, नॉर्मल एक्सरसाइजेससुद्धा तुम्ही सर्व करूनसुद्धा झालं तर काय, याचा विचार करा मित्रांनो. आणि याचा विचार करून लागले तर एखादा पुस्तकामध्ये लिहून ठेवा, मी झालं तर मी काय काय करणार आहे, किंवा क्वारंटाईन 10 दिवस एखादा सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये गेले तर मी काय काय घेऊन जाणार आहे, पुस्तक घेऊन जाणार आहे का, काय मोबाईल आयपॅड चार्जर या सर्व घेऊन जाणार, मग तिथं थांबणार, मग तिथं थांबून मी काय काय करणार, कोणी पुस्तक लिहिणार, कोणी पुस्तक वाचणार, कोणी मूवी बघणार, काही काहीतरी लिहिणार, या सर्व गोष्टी आपल्याला तयारी करून ठेवा. हे काय चुकीचं नाही आहे, त्यामुळे मला कोरोना झालं तर काय या विषयावर तुम्ही एखादा पान लिहून ठेवा, आणि जेणेकरून घाबरून ना जाता सर्व लोकांना समजावून सांगणे, हा बीमार काय आहेत, मी बरं होणार आहेत, फक्त बाहेर गेल्यानंतर क्वारंटीन गेल्यानंतर दुसऱ्या लोकांना पसरू नये, यासाठी मी काय करायची, या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. आणि विशेष करून आपल्या स्वतःची काळजी घेत असताना आपल्या आई वडिलांची आणि आजारी व्यक्तींची आणि आपल्या गर्भिणी माता असतील आणि आपल्या बहीण असतील किंवा आपल्या मेसेज असतील या सर्व लोकांची विशेष काळजी घ्यावा, असे मी या ठिकाणी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.